वळूयात पुढच्या बातमीकडे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या 3 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सोमवारी करवीर निवासिनी अंबाबाईचं त्या दर्शन घेणार आहेत. वारणा महिला सहकारी समूहाचा सुवर्ण महोत्सवी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. कसा असेल राष्ट्रपतींचा दौरा यावर एक नजर टाकूयात. 2 सप्टेंबरला कोल्हापूरमधील वारणा महिला सहकारी समूहाचा सुवर्ण महोत्सवी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. 3 सप्टेंबरला पुण्यामध्ये सिम्बायोसिस विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ आहे आणि 4 सप्टेंबरला लातूरमध्ये बुद्धविहार उद्घाटन आहे. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम देखील होणार आहे. तर या कार्यक्रमासाठी म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या 3 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि आज ते कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन देखील घेणार आहेत. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अमर, आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महाराष्ट्रामध्ये येत आहेत, दौऱ्यासंदर्भात अधिकची माहिती. जानवी, आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सकाळी कोल्हापूरमध्ये आई अंबाबाईचे दर्शन झालं आहे. त्यानंतर वारणेला कार्यक्रम आहे, आमदार विनय कोरे यांच्या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहणार आहेत. तब्बल 4 तास ह्या कोल्हापूरमध्ये राहणार आहेत. सकाळी महिला उद्योग समूहाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यासाठी त्या कोल्हापूरात येणार आहेत. वारणेच्या सकाळी 10 वाजता त्या महालक्ष्मी अंबाबाई दर्शन घेणार आहेत. त्यानंतर त्या शासकीय विश्रामगृहावर थांबणार आहेत आणि 11 म्हणजे 11:30 दरम्यान त्या वारणेकोरेतील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. जी जी, अगदीच. या दौऱ्यासंदर्भात माहिती घेतच राहू. तुर्तास धन्यवाद.